जत तालुक्यातील येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राने जगभर थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष यंत्रणा राबवली आहे. याचा लाभ 17 गावातील ग्रामस्थांना होत आहे. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येळवी आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी राबवलेल्या उपक्रमाचे 17 गावातील ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार कंसे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय खडतरे, आरोग्य सहाय्यक ए बी परीट श्रीकुळे यांच्यासह कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका विशेष परिश्रम घेत आहेत. या केंद्राच्या अंतर्गत येणारी 7 उपकेंद्र आणि त्यामधील कर्मचारी कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी अंबाना माळी, जत. असे 3 आम्ही होम क्वारंटाईन केलेले रुग्ण आहेत, पण त्यांचे देखील आता जे दुबईचा पेशंट आहे त्याच्या बाबतीत सुद्धा लक्षण तितकीशी गंभीर नाहीत. लक्षण पेशंट बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट आहे, चांगली सुधारणा आहे, आणि इथे आसपास ह्या भागामध्ये कुठेही कोरोनाचा रुग्ण संशयित सुद्धा आम्हाला बघायला मिळणार नाही किंवा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ही दक्षता आम्ही सर्व परीने घेत आहोत. कुठेही आरोग्य यंत्रणा कमी पडणार नाही यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत घेत आहोत. त्यासाठी आम्हाला काही कष्ट करायचे आहेत ते आम्ही करून दाखवतोय, पण कुठेही कुणाला त्रास व्हायला नको यासाठी आम्ही सर्व दक्षता घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगावीशी वाटते, एक आव्हान करा असं वाटतं की अजूनही काही काही रुग्ण असतील किंवा हाय रिस्क एरियामधले रुग्ण इथं आलेले आहेत, हाय रिस्क एरियामधले लोक पाहुणे पण इथं आलेले आहेत, त्यांनी कृपया आमच्यापर्यंत पोहोचावं, आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचावं, आपली नोंदणी इथं करावी, जेणेकरून आम्हाला उद्या सुलभ जाईल की तुम्हाला काही अडचण झाली तर आम्हाला मदत करता येईल तुम्हाला. या उद्देशाने तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचावं ही कळकळीची मी विनंती करतो. आमचा उद्देश प्राथमिक आरोग्य केंद्राचा एवढाच आहे की कोणी वंचित राहू नये, आणि असा वंचित घटक जर कोण राहत असेल तर निश्चितपणानं शेजारी पाजारी सुद्धा आम्हाला सांगावं की हा बाहेर गावून आलाय, तिथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो. दुसरी गोष्ट आम्हाला सांगावीशी वाटते, अभिमानानं सांगावीशी वाटते की ज्यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे किंवा आम्हाला थोडेसे लक्षणं ज्यांची अशी वाटत होती कोरोना सारखी, तर त्या होम क्वारंटाईन केलेल्या लोकांपर्यंत आमचा कर्मचारी दिवसातून 3-3, 4-4, 5-5 वेळा पोहोचला, पण कुठेही आम्ही कमी पडलेलो नाही, हे सुद्धा अभिमानानं आम्हाला सांगावं असं वाटते. त्यामुळे खरोखर लोकांच्या मधून जनतेमधून आमच्याबद्दल खूप चांगली प्रतिक्रिया येत आहे, आणि हेच खरोखर आम्हाला एक समाधान मोठं मिळत आहे, आणि हेच समाधान आम्हाला खऱ्या अर्थानं काम करण्याची ऊर्जा मिळत आहे. यातून निश्चितपणानं ऊर्जा मिळणारच आहे, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, पण खऱ्या अर्थानं आज तुम्ही इथपर्यंत आला, आज आम्हाला काम करण्याची आमची कामाची धडपड बघितली, आम्हाला वाव दिला पुढं, त्याबद्दल खरोखर आपलं देखील आभार. आणि इथून पुढे रुग्णांनाही मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की काही लक्षणं दिसली तर निश्चितपणानं आमच्यापर्यंत पोहोचा, अंगावर काढू नका, हलगर्जीपणा करू नका, ही कळकळीची विनंती. साहेबांनी पूर्णपणे सर्व लोकांना कळकळीची विनंती केलेली आहे. चांगल्या प्रकारे लोकांना चांगली सेवा या जत तालुका जत येळवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर कंचे साहेबांनी सर्व पेशंटांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहे. तालुका प्रतिनिधी स्वराज्य न्यूज चॅनल अंबरनाथ माळी.